नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्टडी सर्कल वर हार्दिक स्वागत करत आहे। तलाठीची रिस्पॉन्स शीट आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। तुम्ही स्कोअर सुद्धा तुमचा चेक केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण जे आहे आपल्या कम्युनिटी टॅबवरती टाकलं होतं, रिस्पॉन्स शीटनुसार तुमचा तलाठीचा स्कोअर किती आला आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, तुमच्या डोळ्यासमोरच आहे, तंपल 5,800 लोकांनी याच्यामध्ये वोट दिलेले आहे। आणि या वोटमध्ये आपण विचारलं होतं 100 ते 129 याच्यामध्ये कोणाचा स्कोअर आला आहे। तर सर्वात जास्त स्कोअर या रेंजमध्ये आहे, जवळपास 43% वोटरला पडलेले आहेत। 130 ते 144 मध्ये 20% लोकांना आहे वोटिंग पडलेला आहे। 145 ते 160 मध्ये 18%, 161 ते 170 मध्ये 9% आणि 170 च्या अबाऊ 9%। आणि याच्या अबाऊचं जे आहे याच्यामध्ये 5 याच्यामध्ये सेक्शन येत होते, त्याच्यामुळे पुढलं सेक्शन याच्यामध्ये आपण टाकलं नाही। तरी मित्रांनो, याच्यावरून एक आपल्याला लक्षात येतं की टेंटेटिव्ह जो कट ऑफ लागू शकतो आफ्टर नॉर्मलायझेशन, तो कमी जास्त होऊ शकतो। कारण 57 पूर्ण जे आहे शिफ्ट होत्या आणि या शिफ्टनुसार जे आहे, ज्या शिफ्ट होत्या पूर्ण, त्याच्यानुसार काठिण्य पातळीचे 3 याच्यामध्ये वेगवेगळे जे आहे स्लॉट्स होते। तर 3 शिफ्टमध्ये 3 वेगवेगळ्या स्लॉटमध्ये ही परीक्षा झाली होती, त्याच्यामुळे थोडाफार याच्यामध्ये तुमचा जो स्कोअर आलेला आहे त्याच्यामध्ये बदल होणारच आहे। आणि मित्रांनो, याच्यामध्ये जो कट ऑफचा प्रश्न आहे तर तुम्ही बघू शकता, तब्बल 8.5 लाख लोकांनी याच्यामध्ये एक्झाम दिलेली आहे, 4,000 फक्त जागा आहे। तर इथे ओपनचा कट ऑफ 170+ जाईल, कारण हा जो कट ऑफ आहे मित्रांनो, जागा खूप कमी आहे आणि अर्ज खूप जास्त आहे, त्याच्यामुळे 170 च्या वरती ओपनच जाईल। आणि बाकी जे कट ऑफ आहे ते कास्टनुसार कॅटेगरीनुसार थोडेफार त्याच्यामध्ये कमी होईल। जसं पेसाचे आहे तर ते कमी राहतील, ST वर्गाचे जे आहे ते कमी राहतील, दिव्यांगाचे कमी राहतील, महिलांसाठी थोडाफार कट ऑफ कमी असेल पण जास्त कट ऑफ कमी नसेल। बाकी कॅटेगरीनुसार OBC ओपन यांचे कट ऑफ जे आहे जवळपास मिळते जुळतेच राहतात, थोडेफार याच्यामध्ये कमी होऊ शकतात। तरी मित्रांनो, एक आपण याच्यामध्ये जो आहे अंदाज बांधत आहोत, हे जे 6,000 लोकांनी जवळपास याच्यामध्ये वोटिंग केलेलं आहे, याच्यावरून आपल्याला एक फक्त अंदाज बांधता येत आहे। परंतु ऍक्च्युली जे आहे यांनी आता किती खरं याच्यामध्ये म्हटलं आहे त्याच्यावरती ते डिपेंड करतं। तरीही एक टेंटेटिव्ह पाहिलं तर मॅक्झिमम जे आहे 170 च्या वरच ओपनचा कट ऑफ लागू शकतो असं तर्क येत आहे। तरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून जे आहे सांगू शकता। या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। याच्यामध्ये अजून एक फॅक्टर असणार आहे, तो म्हणजे जिल्हा। या जिल्ह्यासाठी तुम्ही तलाठीचा अर्ज भरला, तिथे किती जागा आहेत, तिथे किती अर्ज आलेले आहेत, त्यानुसार तुमच्या जिल्ह्याचा तलाठीचा जो आहे कट ऑफ डिसाईड होऊ शकतो। तरीही मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ लाईक शेअर करा। धन्यवाद।